नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविडच्या संदर्भाने जे रुग्णांचं व्यवस्थापन आपण करतोय त्यामध्ये बेडची उपलब्धता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण सर्व जाणता की कोविडच्या मॅनेजमेंटमध्ये बेड्सच्या बाबतीमध्ये ऑक्सिजन बेड आणि आय सी यू बेड यांचं महत्त्व फार मोठं आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने या दोन्ही प्रकारच्या बेडची उपलब्धता वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ऑक्सिजन बेडच्या बाबतीमध्ये कोविड एक्झिबिशन सेंटरमधील 500 बेड नव्याने आपल्याला ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करण्यात आल्यामुळं ऑक्सिजन बेडची उपलब्धता आपली आता बऱ्यापैकी वाढली आणि आज रोजी ऑक्सिजन बेडची आपल्याकडे ॲवेलेबिलिटी 35%पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं रुग्णांना ऑक्सिजन वेळेमध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये मदत होत आहे. मात्र आय सी यू बेड हा एक फार काळजीचा विषय नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये अजूनही आहे आणि आय सी यू बेडच्या सोबत अनुषंगिक जे आवश्यकता असणारे व्हेंटिलेटर हा पण त्या अनुषंगाने काळजीचा मुद्दा आहे. आय सी यू बेडच्या बाबतीत आपली आत्तापर्यंतची उपलब्धता ही साधारणतः 202 बेडची होती आणि त्यामध्ये व्हेंटिलेटरचा अनुषंगिक जी उपलब्धता होती त्या जेवढे आपल्याला आवश्यक आहे त्या पद्धतीने उपलब्ध होते. परंतु जसजशी क्रिटिकल पेशंटची संख्या वाढते तसतसं या संपूर्ण यंत्रणेवर फार मोठ्या प्रमाणावरती भार पडताना आपल्याला दिसतो आणि यासाठी आय सी यू बेडची आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता करण्यासाठी फार तत्परतेने काहीतरी प्रयत्न होणं गरजेचं होतं. तर त्याच भावनेतून महानगरपालिकेच्या वतीने डीवाय पाटील हॉस्पिटलसोबत आता करार करण्यात आलेला आहे आणि डीवाय पाटील हॉस्पिटलच्या सोबत जो करार आता आपला झालेला आहे त्याच्या माध्यमातून साधारणतः 200 आय सी यूचे बेड आणि 80 व्हेंटिलेटरची उपलब्धता करून घेण्यात आलेली आहे. हे 200 आय सी यू बेड्स जे डीवाय पाटील हॉस्पिटलकडनं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ते फुल्ली ऑटोमॅटिक बेड आहेत. अत्याधुनिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत आणि त्याची उपलब्धता सुद्धा जेवढी शक्य तेवढ्या त्वरित म्हणजे साधारणतः 10 ऑगस्ट पासून 50-50 चार टप्प्यामध्ये 10 सप्टेंबर पर्यंत 200 आय सी यू बेड्स आणि 80 बेंटल आपल्याला व्हेंटिलेटर उपलब्ध राहणार आहेत. 200 आय सी यू बेड नव्याने उपलब्ध झाल्यामुळे एकंदर आपली आजची जी आय सी यू बेडची उपलब्धता आहे त्याच्या दुप्पट कॅपॅसिटी नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये उपलब्धता वाढणार आहे आणि मला विश्वास आहे की या साधारणतः प्रयत्नामधून क्रिटिकल पेशंटची संख्या जरी भविष्यामध्ये काही कारणामुळे वाढली तरी त्यांना सगळ्यात चांगली सुविधा आणि वेळेत सर्वात महत्त्वाचं वेळेत त्यांना बेडची उपलब्धता हा जो मुद्दा आहे हा मुद्दा नक्कीच आपण त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये जी काही आवश्यक आहे ती उपलब्धता करून देऊ शकतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे बेड 200 डीवाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जात आहेत हे सर्व बेड त्याच्यावरती जे पेशंट्स आपण दाखल करून घेणार त्यांना कुठल्याही प्रकारचे चार्जेस लावण्यात येणार नाहीत. त्या पेशंट चार्जेसचं पेमेंट इधर महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा जे जनआरोग्य योजनेमधनं होऊ शकणार नाही त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने ते सर्व पेमेंट्स आणि चार्जेस दिले जाणार आहेत. म्हणजे याच्यासाठी पेशंटकडनं कुठलेही चार्जेस घेतले जाणार नाही आहेत. नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाच्या व्यवस्थापनामध्ये आणि जे कोणी कोरोनाग्रस्त रुग्ण असतील त्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे आणि या भावनेतून डॉक्टर डीवाय पाटील हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मला विश्वास आहे की या उपक्रमाच्या माध्यमातून आय सी यू बेडची उपलब्धता जी वाढते त्यातून एकंदर आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे उद्दिष्ट आहे की डेथ रेट जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे हे आपण अचीव करण्यामध्ये नक्कीच आपल्याला मदत होणार आहे. होस्ट आशीष चौधरी और यदि आपको पत्रकारिता चाहिए चाटुकारिता नहीं चाहिए तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए. सब्सक्राइब का लाल बटन दबाइए और घंटी का बेल ऑन कीजिए.